Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry. आज अमाइन्सच्या चॅप्टरचा पार्ट 3 बघतोय आपण अँड पार्ट 3 मध्ये बघायचं फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन. मेजॉरिटीने आपला फोकस असणार आहे बेसिसिटी वरती, पण त्याआधी छोटे छोटे वन मार्क वाले जे बोर्ड एक्झाम साठी क्वेश्चन असतात ते बघून घेऊया. थिअरी लिहायला लागत नाही, थिअरी मी यासाठी लिहिली आहे की टेक्स्ट बुक वाचण्यापेक्षा तुम्ही हे छोटे छोटे पॉइंट वाचले तरी तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट प्रॉपर्टी, इंटरमॉलेक्युलर फोर्स इन अमाइन्स. त्या एक छोटासा रिमाइंडर, अमाइन्स या चॅप्टरचा पेरेंट कोण होता रे? अमोनिया NH3. नायट्रोजन 3 बॉन्ड बनवतो आणि त्याच्यावरती असते एक लोन पेअर. जर याचा एक हायड्रोजन एका आर ने रिप्लेस झाला तर आपण त्याला म्हटलं प्रायमरी अमाइन्स. जर त्याचे दोन हायड्रोजन आर ने रिप्लेस झाले तर आपण त्याला म्हटलं 2 degree अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स. आणि तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन जाऊन 3 आर आले तर त्याला आपण म्हटलं टर्शरी अमाइन्स. आता चेक करा या सगळ्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन ऍटम इज अटॅच टू मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह नायट्रोजन. एफ किंवा ओ किंवा एन ला हायड्रोजन अटॅच असेल तर त्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. सो लेट अस चेक की जर हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच असेल, दॅट इज अमोनिया, त्याच्यामध्ये काय असणार आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. प्रायमरी अमाइन्स मध्ये पण तसंच आहे का? बघा, हायड्रोजन इज अटॅच टू नायट्रोजन, सो प्रायमरी अमाइन्स मध्ये सुद्धा हायड्रोजन बॉन्डिंग आहे. सेकंडरी अमाइन्स मध्ये पण हायड्रोजन इज अटॅच टू नायट्रोजन, सो हायड्रोजन बॉन्डिंग आहे. पण टर्शरी अमाइन्स मध्ये देर इज नो हायड्रोजन ऍटम अटॅच टू नायट्रोजन, हेन्स नो हायड्रोजन बॉन्डिंग. मग जर हायड्रोजन बॉन्डिंग नसेल तर काय आहे त्याच्यामध्ये? तर वी नो आर म्हणजेच कार्बन आणि एन म्हणजे नायट्रोजन, नायट्रोजन वरती लोन पेअर आहे तर तो पार्शल निगेटिव्ह असणार आणि आर जे आहेत ते पार्शल पॉझिटिव्ह असणार. पार्शल पॉझिटिव्ह पार्शल निगेटिव्ह नथिंग बट डायपोल्स. सो याच्यामध्ये मी लिहू शकते डायपोल डायपोल इंटरॅक्शन. बघा किती सिंपल आहे. मी पहिला पेरेंट लिहिलं अँड देन प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स मला फाइंड करायचं आहे. पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये दोनच आन्सर असतात, एक तर हायड्रोजन बॉन्डिंग नाहीतर डायपोल डायपोल. आपल्या सिलॅबसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने मी बोलतीये. ओके, सो जर तुम्हाला कुठल्याही मॉलिक्यूलचा इंटरमॉलिक्युलर फोर्स विचारला तर आपले चार ऑर्गॅनिकचे जे चॅप्टर आहे त्यामध्ये दोनच फोर्स असतील, एक तर डायपोल डायपोल नाहीतर हायड्रोजन बॉन्डिंग. एकदा क्रॉस चेक करायचं हायड्रोजन बॉन्डिंग आहे का, म्हणजे हायड्रोजन एफ किंवा ओ किंवा एन ला अटॅच्ड पाहिजे. इथे हायड्रोजन एन ला अटॅच्ड आहे, हायड्रोजन एन ला अटॅच्ड आहे, हायड्रोजन एन ला अटॅच्ड आहे. सो अमोनिया प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन्स हॅव हायड्रोजन बॉन्डिंग. इथे हायड्रोजन नाही आहे, सो आन्सर काय लिहिलं आपण? डायपोल डायपोल इंटरॅक्शन. आता थिअरी रीड करा. ड्यू टू पोलार नेचर ऑफ एन एच बॉन्ड प्रायमरी सेकंडरी अमाइन्स हॅव इंटरमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग एज डिस्कस्ड. टर्शरी अमाइन डू नॉट हॅव इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग एज देर इज नो हायड्रोजन ऍटम ऑन नायट्रोजन ऑफ टर्शरी अमाइन. बट ड्यू टू द पोलार एन सी बॉन्ड कार्बन वरती पार्शल पॉझिटिव्ह म्हणजेच आर आणि नायट्रोजन वरती पार्शल निगेटिव्ह, टर्शरी अमाइन्स आर पोलार अँड हॅव इंटरमॉलेक्युलर डायपोल डायपोल अट्रॅक्शन. प्रायमरी सेकंडरी मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आणि टर्शरी मध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन. अमोनिया बद्दल काही नाही सांगितलं तरी पण चालेल, कारण हे कोणाचा स्टडी चालू आहे? अमाइन्सचा. प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. आय होप फर्स्ट पेज क्लिअर आहे सगळ्यांना. चलो मुव्हिंग टू द नेक्स्ट पार्ट. बी आहे बॉइलिंग पॉइंट. आणि मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकवताना तुम्हाला एक बॉइलिंग पॉइंटची हिंट देऊन ठेवली आहे. बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलेक्युलर वेट अँड इज इनवर्सली प्रपोर्शनल टू ब्रांच. ही हिंट तर आपल्याला युज करायचीच आहे, पण ही हिंट युज करण्यापूर्वी आता मात्र तुम्हाला थोडस लॉजिक युज करायला लागेल. समजा चार ऑप्शन्स आहेत आणि चारही ऑप्शन्स ऑल ऑप्शन्स आर ऑफ सेम टाइम किंवा ऑल
सिमिलर ऑप्शन्स म्हणूया. मग मॅम व्हॉट इज सिमिलर ऑप्शन्स? चारही ऑप्शन्स प्रायमरी आहेत तर ही हिंट, किंवा चारही ऑप्शन सेकंडरी आहेत ही हिंट, किंवा चारही ऑप्शन टर्शरी आहेत ही हिंट. पण मला सांगा चार ऑप्शन्स मध्ये एक प्रायमरी, दोन सेकंडरी, एक टर्शरी असं आलं तर काय करायला पाहिजे? तर हायड्रोजन बॉन्डिंगचं लॉजिक यूज करायचं. सो समजा मला प्रायमरी अमाइन दिलाय RnH2, सेकंडरी अमाइन दिलाय R2NH आणि टर्शरी अमाइन दिलाय R3N. तर सगळ्यात जास्त हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये असणार आहे? तर साहजिक आहे प्राइमरी अमाइन्स मध्ये दोन हायड्रोजन्स आहेत, सो दोन एच बॉन्डिंग लिहिते. डायरेक्ट हायड्रोजन सोबत जे बॉन्डिंग येते किती आहे? दोन एच बॉन्डिंग. लोन पेअरचं पण असणार आहे, पण मी फक्त एच बॉन्डिंग वर विचार करते. आता इथे एकच आहे, सो इथे असणार 1H बॉन्डिंग आणि इथे एच नाहीये, सो नो एच बॉन्डिंग. एच बॉन्डिंग म्हणजे हायड्रोजन बॉन्डिंग. मग जितका स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्ड तेवढं टेम्परेचर जास्त द्यायला लागेल ना याला ब्रेक करण्यासाठी. मग मला सांगा आता प्रायमरी मध्ये जर दोन हायड्रोजन बॉन्ड्स असतील तर त्याला बॉईल करण्यासाठी टेम्परेचर जास्त दॅन सेकंडरी, दॅन टर्शरी. सो जर चारही ऑप्शन सेम असतील तर तुम्ही मॉलिक्युलर वेट अँड ब्रांचिंग बघा, पण चारही ऑप्शन वेगवेगळ्या क्लासिफिकेशनचे असतील, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, अरायल, अमाइन वगैरे, तर मात्र मग पहिला तुम्ही त्यांच्यामध्ये कोणात जास्त हायड्रोजन बॉन्डिंग आहे बघा. स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे ब्रेक करण्यासाठी टेम्परेचर, दॅट इज बॉइलिंग पॉइंट, जास्त होतो. सिंपल. चलो लेट्स मूव टू आर थर्ड प्रॉपर्टी, फिजिकल स्टेट्स, दॅट इट इज सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. एकदम वन मार्कचा सिंपलचा क्वेश्चन. लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स आर गॅसेस. कोणतेही लोअर कंपाउंड मोस्टली गॅसेस असतात, ज्याच्यामध्ये 1, 2, 3 कार्बन पर्यंत आपण जाऊ शकतो. विथ फिशी ओडर, त्याचा ओडर फिशी आहे, फिश लाईक आहे. मिडल मेंबर्स आर लिक्विड, कुठल्याही फंक्शनल ग्रुपचे स्टार्टिंग मेंबर गॅस असतात, मिडल मेंबर लिक्विड असतात, आणि जसं मॉलिक्युलर मास वाढतं ते सॉलिड बनतात. लिक्विड अँड हायर मेंबर्स आर सॉलिड अंडर ऑर्डिनरी टेम्परेचर अँड प्रेशर. सो तुम्ही थोडस टेक्स्ट बुक मध्ये कुठेतरी लिहून घ्या, लोअर मेंबर्स आर गॅस, वास कसा आहे त्याचा, फिशी ओडर. त्याच्यानंतर जे मिडल मेंबर आहेत ऑलवेज ते काय असतात, लिक्विड, ओडर दिलेला नाही. आणि जे हायर मेंबर असतात ते असतात सॉलिड. ठीक आहे, चल नेक्स्ट. एनिलीन, आता ॲरोमॅटिक कंपाउंड बद्दल बोलतात. एनिलीन अँड अदर अराइल अमाइन्स आर युजली कलरलेस लिक्विड बट गेट कलर्ड ऍज दे इझिली ऑक्सिडाइज बाय एअर. लास्टला एनिलीनचा एक कॉलम ऍड करा, इकडे लिहिते मी. एनिलीन म्हणजेच बेन्झिन वरती NH2, कलरलेस लिक्विड आहे ते, लक्षात ठेवा. पण त्याला कलर भेटू शकतो जर तो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर, बट ऑर्डिनरी कंडिशन्सला कसा आहे तो, कलरलेस लिक्विड. एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्याला कलर मिळू शकतो. सो या पूर्ण पॅरेग्राफचा आपण शॉर्ट फॉर्म बनवला. हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवला की प्रॉपर्टी लर्न झाली, MCQ सॉल्व झाला. ओके, नेक्स्ट सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी मध्ये पण तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग चेक करायचं आहे. आपण एखादा सबस्टन्सला पाण्यामध्ये टाकतो आणि तो सोल्युबल होतो. तो सोल्युबल होतो तेव्हा जर त्याने हायड्रोजन बॉन्ड बनवले तर तो खूप चांगल्या प्रकारे सोल्युबल झाला. सो अगेन परत लॉजिक तुम्हाला कशाचं युज करायचं आहे, हायड्रोजन बॉन्डिंगचं. ते लॉजिक युज करता आता मला तर पाठ झालं. प्रायमरी अमाइन्स मध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग, दॅन सेकंडरी अमाइन्स, दॅन टर्शरी अमाइन्स. सो डेफिनेटली सोल्युबिलिटी जर विचारली अमाइन्स मध्ये तरीही लॉजिक काय युज करायचं, हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमॉलिक्युलर फोर्स पण हायड्रोजन बॉन्डिंगने सांगितला, बॉइलिंग पॉइंट पण हायड्रोजन बॉन्डिंगने सांगितला, अँड सोल्युबिलिटी पण हायड्रोजन बॉन्डिंगनेच सांगतो आपण. थोडस थिअरी रीड करूया. ड्यू टू द ऍबिलिटी टू फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर मॉलिक्युल, लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स आर सोल्युबल इन वॉटर. जे आपले लो म्हणजे जे गॅस वाले होते, लोअर ॲलिफॅटिक अमाइन्स जे गॅसेस होते, ते इझिली सोल्युबल होतात पाण्यामध्ये.
solubility of amine decreases with increase in molar mass. But जसं जसं कार्बनचा काउंट वाढतो ते लिक्विड बनतात आणि परत जसं जसं कार्बनचा काउंट वाढतो तो सॉलिड बनतात आणि जे बनलेले हायड्रोजन बॉन्ड आहेत ते तुटायला लागतात. जसं कार्बन लहान आहे तसं हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग आहे. पण कार्बनची चेन लेंथ जर वाढली तर हायड्रोजन बॉन्ड तुटतात आणि सोल्युबिलिटी पण होते कमी. सो अजून एक हिंट आपण इथे ऍड करू शकतो. सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ऍटम्स असं लिहूया. म्हणजे बघा, कार्बन ऍटम्स जर वाढले सोल्युबिलिटी कमी होते. कारण कार्बन ऍटम्स वाढले की चेनची लेंथ वाढली, हायड्रोजन बॉन्ड तुटले, सोल्युबिलिटी कमी झाली. सो हा एक हिंट वाला पॉइंट असा लक्षात ठेवा तुम्ही. नेक्स्ट काय म्हणतात बघूया. ऍरोमॅटिक अमाइन्स अँड हायर ऍलिफॅटिक अमाइन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, जे ऍरोमॅटिक अमाइन्स आहेत किंवा हायर ऍलिफॅटिक अमाइन्स म्हणजेच काय आहे, ज्यांची कार्बनची लेंथ वाढली आहे 10, 12, 15 अशी झाली आहे, ते सगळे प्लस कोण ॲनिलीन इज इनसोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये डिझॉल्व होत नाही. समजा मला स्मॉल स्मॉल कंपाऊंड दिले प्रायमरी सेकंडरी टर्शरी, तर मी प्रायमरीला टिक करणार, नंतर सेकंडरी आणि मग टर्शरी, डिपेंडिंग अपॉन हायड्रोजन बॉन्ड. सेकंड, जर मला खूप सारे कंपाऊंड दिले आणि प्रायमरीच आहेत, सगळे प्रायमरीच आहेत, तर मी कार्बनचा काउंट बघणार. कार्बन एक आहे का, दोन आहेत का, तीन आहेत का, चार आहेत. कारण कार्बन जितके कमी सोल्युबिलिटी तितकी चांगली. कार्बनची चेन लेंथ वाढली, हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाले, सोल्युबिलिटी कमी झाली. आणि त्यातल्या त्यात जर कधी ॲनिलीन असेल तर ॲनिलीन इनसोल्युबलच असणार आहे. तर तो विषय आपला संपला. क्लिअर आहे आपण पूर्ण सोल्युबिलिटीला तीन पार्ट मध्ये कन्क्ल्यूड केलं. पहिला डिपेंडिंग ऑन हायड्रोजन बॉन्डिंग सांगायचं, पण कार्बनची चेन खूपच वाढली तर सोल्युबिलिटी कमी व्हायला लागते आणि ॲनिलीन मध्ये तर तो इनसोल्युबलच आहे. नोट, सोल्युबिलिटी ऑर्डर दिली आहे अमाइन्सला. आता बाकी सगळ्या फंक्शनल ग्रुप सोबत कम्पेअर करूया. अल्कोहोल, अमाइन्स आणि अल्किन. वी नो अल्कोहोलचा जनरल फॉर्म आहे ROH, अमाइन्सचा जनरल फॉर्म आहे RNH2 आणि अल्केनचा जनरल फॉर्म असतो RH. ठीक आहे, मग आता मला सांगा, अल्कोहोल मध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे आणि अमाइन्स मध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग आहे. मग आता त्या दोघांमध्ये आपल्याला ठरवायचं आहे की कोण पटकन सोल्युबल होणार आहे. तर कसं ठरवणार आपण, तर पहिला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बघा. म्हणजे कोणामध्ये हायड्रोजन बॉन्ड सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे. वी नो कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्यामुळे इथे पार्शल निगेटिव्ह पार्शल पॉझिटिव्ह चार्ज जास्त असणार. हायड्रोजन बॉन्डिंग पण अल्कोहोलमध्ये जास्त झालं. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम मोर स्ट्रॉंगर हायड्रोजन बॉन्ड करतो. त्या कंपॅरेटिव्ह मध्ये नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे, तर हायड्रोजन बॉन्डची स्ट्रेंथ पण काय झाली, अल्कोहोल पेक्षा कमी. आणि अल्केन्स मध्ये तर नो हायड्रोजन बॉन्डिंग. जर एच बॉन्डिंगच नसेल तर पाण्यामध्ये सोल्युबिलिटी खूप खूप कमी. सिंपल, सगळ्याचं आन्सर मी हायड्रोजन बॉन्डिंग वरती सांगते. सो पहिल्यांदा तर हायड्रोजन ओळखायचे किती आहेत त्याच्यावरती स्ट्रेंथ ठरवायची असते. पण नायट्रोजन आणि कार्बन इथे मी हायड्रोजन बघितलंय का, नाही तर तुम्ही म्हणाल मॅम ऑक्सिजनकडे एकच हायड्रोजन आहे, पण नायट्रोजनकडे दोन हायड्रोजन्स आहेत. तर अमाइनची सोल्युबिलिटी जास्त पाहिजे, अमाइन्सचे हायड्रोजन बॉन्डिंग जास्त पाहिजे. नाही, ऍटम बदललाय ऑक्सिजन आणि नायट्रोजन, तर मग तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघायचं. दोन्ही नायट्रोजन असते तर मी हायड्रोजन काउंट केले असते. जर ऍटमच बदलला तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चेक करायची. जितकी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तितका जास्त त्याचा एच बॉन्डिंग हायड्रोजन बॉन्डिंगची स्ट्रेंथ असणार आहे. ओके, नेक्स्ट बॉइलिंग पॉइंट. आता ते पण हायड्रोजन बॉन्डिंग वरून सांगितलं तरी पण चालेल ना. बघा, सगळ्यात मोठे असतात कार्बोक्झिलिक ऍसिड, दोन दोन ऑक्सिजन, सो त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग सगळ्यात जास्त. मग अल्कोहोल, कारण एकच ऑक्सिजन, परत अमाइन्स कारण नायट्रोजन आहे, आणि त्याच्यानंतर अल्केन्स. यात मला नाही वाटत की एक्सप्लेन करण्याची गरज आहे. कार्बोक्झिलिक ऍसिड्स मध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्ड असतात, सो बॉइलिंग पॉइंट वाढतो. दॅन अल्कोहोल, ते आताच सांगितलं अल्कोहोल, अमाइन आणि अल्केनची ट्रेंड कशी असणार आहे. ओके, जी तुमची हायड्रोजन बॉन्डिंगची ट्रेंड आहे तीच बॉइलिंग पॉइंटला असते आणि तीच
सॉल्युबिलिटी लक्षात राहील. ओके, क्वेश्चन सॉल्व करूया म्हणजे आपल्याला समजेल की किती ग्रास झालेला आहे आपल्याला. यूज युअर ब्रेन पॉवर. अरेंज द फॉलोइंग इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. मला फर्स्ट ऑप्शन दिसतोय C2H5OH, क्वेश्चन नंबर वन. सेकंड दिसतोय C2H5NH2. एक आहे अल्कोहोल, दुसरा आहे अमाइन आणि तिसरा आहे CH3 twice NH. लास्टचे दोन ऑप्शन अमाइन्स आहेत पण पहिला ऑप्शन अल्कोहोल आहे. जर अल्कोहोल असेल तर डेफिनेटली अल्कोहोल मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग जास्त, सो बॉइलिंग पॉइंट जास्त. सो सगळ्यात पहिला येणार आहे अल्कोहोल. सगळ्यात पहिला कोण येणार? अल्कोहोल. त्याच्यानंतर हे दोघेही अमाइन्स आहेत. दोन्ही अमाइन्स असतील तर परत मी हायड्रोजन बॉन्डिंग चेक करणार. दोन्ही नायट्रोजन आहेत, याच्यामध्ये दोन हायड्रोजन आहेत, स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग, याच्यात एकच आहे कंपॅरेटिव्हली वीक. सो हीच ट्रेंड आहे. डिक्रीजिंग म्हटले म्हणजे सगळ्यात मोठा वाला पहिला लिहिला अल्कोहोल, मग प्रायमरी अमाइन्स आणि मग सेकंडरी अमाइन्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर टू. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ सोल्युबिलिटी इन वॉटर. इन्क्रीजिंग म्हणजे कमी पासून स्टार्ट करायचंय आणि सोल्युबिलिटी आपल्याला माहितीये. सोल्युबिलिटी विचारू देत नाहीतर हायड्रोजन बॉन्डिंग, सोल्युबिलिटी विचारू देत नाहीतर बॉइलिंग पॉइंट विचारू देत. बेस काय दोघांचा? हायड्रोजन बॉन्डिंग. तुम्ही हायड्रोजन बॉन्डिंग चेक करा. चला स्टार्ट करूया. हा कोण? प्रायमरी अमाइन. दोन हायड्रोजन, दोन हायड्रोजन, दोन हायड्रोजन. जर सगळेच प्रायमरी असतील आणि तर सगळ्यांचा हायड्रोजन बॉन्डिंग मला दोनच दिसणार आहे. आता कसं सॉल्व्ह करायचं? आता मॉलिक्युला नीट बघा. एक स्टार करून लिहिलेला. कार्बनचा नंबर वाढला की सोल्युबिलिटी कमी व्हायला लागणार आहे. सो चेक करा सगळ्यात जास्त कोणाची सोल्युबिलिटी असेल C2H5, कारण ह्याचे कार्बन कमी आहे. त्याला सगळ्यात लास्टला लिहूया आपण C2H5NH2. कार्बन कमी आहे सो पटकन सोल्युबल होईल. नंतर कार्बन वाढले C3H7NH2. कार्बन वाढले की सोल्युबिलिटी अजून कमी झाली आणि हा C6H5 म्हणजे अॅनिलीन. आणि मी मगाशी हिंट मध्ये ते ग्रीन याने लिहिलेलं बघा, अॅनिलीन तसंही इनसोल्युबल आहे, त्यामुळे त्याला मागेच लिहिलं पाहिजे. ठीक आहे, सगळ्यात कमी. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ सोल्युबिलिटी, सगळ्यात कमी इनसोल्युबल अॅनिलीन, मग प्रोपॅनोमाइन आणि मग इथॅनोमाइन. समजतं तुम्हाला? हायड्रोजन बॉन्डिंग वरून आपल्याला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. एक तर कोणामध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग आहे ते बघायचं, आणि जर कधी चुकून हायड्रोजन बॉन्डिंग सगळ्यांमध्ये सेमच दिसलं तर कार्बनचा काउंट करायचा. कमी कार्बन मोर सोल्युबिलिटी. कार्बन वाढले सोल्युबिलिटी कमी झाली, आणि लीन आला तो इनसोल्युबल इन वॉटर आहे. ओके, सो नाव मुव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट, मोस्ट इम्पॉर्टंट, बेसिसिटी ऑफ अमाइन्स. सगळ्यात पहिल्यांदा विचार करूया की अमाइन्स हे बेसिक का आहेत. तर मी तिन्ही अमाइन्सचं स्ट्रक्चर ड्रॉ करते परत. R(NH2)2°R(2NH), ज्याला मी असेही लिहू शकते R(2NH), आणि थर्ड R(3N). सो माझ्याकडे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन आहेत. अँड आय नो नायट्रोजन वरती एक लोन पेअर असते. आयोनिक इक्विलिब्रियाने आपल्याला शिकवलंय स्पीसीज दॅट डोनेट द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आर कॉल्ड ॲज लेविस बेस. याच्याकडे लोन पेअर आहे आणि हे लोन पेअर डोनेट करतायत. स्पीसीज दॅट डोनेट लोन पेअर आर कॉल्ड ॲज लेविस बेस. मग या तिघांमध्ये खूप चांगला लेविस बेस कोण असेल याचा आन्सर आपल्याला द्यायचा आहे. आणि त्याचा आन्सर देण्यासाठी आपल्याकडे बेसिसिटी डिटरमाइन करणाऱ्या दोन व्हॅल्यूज आहेत. बेसिसिटी डिटरमाइन होते एक तर केबी ने, अगेन आयोनिक इक्विलिब्रिया मध्ये हे शिकवलं गेलं, आणि दुसरं आहे पी केबी ने. व्हॉट इज केबी हे थोडस सगळ्यांनी समजून घ्या पहिल्यांदा. केबी काय आहे? केबी इज स्ट्रेंथ ऑफ बेस. व्हॉट इज केबी? स्ट्रेंथ ऑफ बेस. डायरेक्टली केबी बेसची स्ट्रेंथ सांगतो. याचा अर्थ मी याच्यासाठी एक हिंट बनवू शकते का रे, की जितका जास्त केबी तितकी जास्त बेसिसिटी. बेसिसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू केबी. मग व्हॉट इज पी केबी? पी म्हणजे निगेटिव्ह लॉग.
पी म्हणजेच काय निगेटिव्ह लॉग मॅथमॅटिकल टर्म आहे पी म्हणजे निगेटिव्ह लॉग ऑफ केव्ही जर ह्या केव्हीच्या व्हॅल्यूला तुम्ही लॉग केला आणि लॉगचा आन्सर काय करायचा परत मायनस तर ते पी केव्ही म्हणतं म्हणजे व्हॅल्यू झाल्या उलट्या व्हॅल्यू झाल्या रिव्हर्स तर पी केव्ही मात्र इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो हे तुम्हाला मेजॉरिटीली माहिती पाहिजे की जर मला विचारलं की विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंगेस्ट बेस अमंग प्रायमरी सेकंडरी टर्शरी म्हणजे ते विचारताय की कोणाची केबी व्हॅल्यू जास्त आहे अँड पी केबी व्हॅल्यू कमी आहे गुड बेस हॅव गुड केबी व्हॅल्यू अँड पी केबी व्हॅल्यूज कशा असतात लोअर ठीक आहे क्लिअर आहे चलो यांचं एक्सपेरिमेंट करून पी केबी आणि केबीच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या आणि फाइंड केल्यानंतर आपल्याला फायनली काहीतरी आन्सर आलं पण ते आन्सर काय ते नंतर बघू आधी आपण विचार करू की व्हॉट वी थिंक की याच्यामध्ये काय ट्रेंड असली पाहिजे त्याच्यासाठी तीन फॅक्टर बघायचे लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट फॅक्टर इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट खूप डिटेल मध्ये सांगेन खूप सावकाश सांगेन काही घाई नाही आपल्याला पण समजून घ्यायचं कुठलाही बेस असेल तर बेसचं काम काय असतं रे डोनेट लोन पे बेसचं काम काय असतं डोनेट लोन पेर आणि ते लोन पेर डोनेट कोणाला करतात एच प्लस ला म्हणजेच एक्सेप्ट एच प्लस बघा आयोनिक इक्विलिब्रियामध्ये तुम्हाला ह्या दोन्ही डेफिनेशन सांगितले असतील बेस लोन पेर डोनेट करतो किंवा एच प्लस घेतो दोन्ही डेफिनेशन सेम आहे मग याला एच प्लस घेऊ दे जे याचं काम आहे ना ते त्याला करू दे जर त्याने एच घेतला तर कसं दिसणार आहे रे आर एन किती एच आहेत त्याच्याकडे दोन आणि अजून एक नवीन जो एच येणार आहे तो मी ग्रीन ने दाखवू ही लोन पेर जाऊन कुठला तरी एच घेऊन येईल ना ऍसिडचा एच घेऊन येईल तो मी इथे दाखवला लोन पेर गेल्यामुळे त्याच्यावर चार्ज आला पॉझिटिव्ह मुव्हिंग टू नेक्स्ट इथे आहे आर एन आर एच पण परत लोन पेर जी आहे ती जाऊन कोणाचा तरी एच घेऊन आली ऍसिडचा एच तो लिहिला लोन पेर गेली सो चार्ज आला पॉझिटिव्ह सिमिलरली तिकडे नायट्रोजन आहे लोन पेर आहे तीन आर ग्रुप आहेत आर 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 पण लोन पेर जाऊन एच ला घेऊन आली तुम्ही सायमल्टेनियसली नोटबुक मध्ये लिहा तुम्हाला बोर नाही होणार म्हणणार मॅम ली पर्यंत आम्ही काय करू पण मी लिहिती ना म्हणून तुम्हाला ते क्लिअरली समजतं तुम्ही सायमल्टेनियसली लिहा हवं तर ठीक आहे एकदा तुमचं लिहून झालं की परत बोर्डवरती लक्ष असलं पाहिजे सो बेसकडे लोन पेर असते ते लोन पेर डोनेट करतात आणि काय घेऊन येतात एच प्लस घेऊन येतात सो ते एच प्लस मी लिहिले या बनलेल्या कंपाऊंडला कॉन्जुगेट बेस म्हणतो आपण कॉन्जुगेट बेस सॉरी कॉन्जुगेट काय असतात ऍसिड कारण वरती बेस आहे बेसचा असतो कॉन्जुगेट ऍसिड जेव्हा बेसनी त्याचं काम केलं रिझल्टंट कंपाऊंड जे बनले आर कॉल्ड ऍज कॉन्जुगेट ऍसिड आता कॉन्जुगेट ऍसिडची स्टेबिलिटी चेक करा मोर द स्टेबिलिटी याची स्टेबिलिटी चेक करा मोर द स्टेबिलिटी मोर इज द बेसिसिटी जितका चांगला स्टेबल कंपाऊंड कोण आहे बघा फर्स्ट सेकंड का थर्ड जो स्टेबल असणार आहे तो असेल आपला गुड बेस ओके सो कॉन्जुगेट ऍसिड बनवायचा कॉन्जुगेट ऍसिडची स्टेबिलिटी बघायची जर तो स्टेबल असेल तर तो चांगला बेस असणार आहे म्हणजेच काय म्हणायचंय बघा इथे जो काही तुम्हाला कंपाऊंड दिसत आहे ब्ल्यू कलर युज करूया नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज कोणाला आवडेल का रे नाही पण बाजूचा जो आर ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो तो इलेक्ट्रॉन देतो आणि पॉझिटिव्ह चार्जला स्टेबल बनवण्याचा प्रयत्न करतो आय रिपीट नायट्रोजनवरती चार्ज आलेला आहे पॉझिटिव्ह जो की नायट्रोजनला आवडत नाहीये सो बाजूला जो आर ग्रुप आहे आर ग्रुप काय असतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तो नायट्रोजनला इलेक्ट्रॉन डोनेट करेल आणि स्टेबल करायचा प्रयत्न करतो मग इथे जर बघितलं तर दोन दोन आर ग्रुप आहेत सो दोन आर ग्रुप आपले इलेक्ट्रॉन्स देतात आणि नायट्रोजनवरच्या पॉझिटिव्ह चार्जला अजून चांगल्या प्रकारे स्टेबिलाइज करतात सो कंपॅरेटिव्ह ऑफ प्रायमरी सेकंडरीचं स्टेबिलायझेशन जास्त आहे बरोबर आता टर्शरीकडे बघा टर्शरीमध्ये तीन तीन आर ग्रुप आहेत सो तीन आर ग्रुप नायट्रोजनला इलेक्ट्रॉन्स देतात आणि अजून जास्त स्टेबिलायझेशन करतात अजून जास्त स्टेबल बनला की मग थ्री डिग्री अमाइन्स आर मोर
बेसिक इन नेचर. सगळ्यात स्टेबल हा झाला ना, सो जो स्टेबल आहे त्याचा बेस मोर बेसिक असणार आहे. हा नंतर महाबेसिक, मग लास्टला हा महा कमी बेसिक. सो जेव्हा मी आर ग्रुपचा इफेक्ट बघतीये, आर ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतो देतो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, त्यालाच प्लस आय इफेक्ट म्हणतो आपण, इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेट करायचे वाया सिग्मा बॉन्ड, इलेक्ट्रॉन डोनेट करायचे वाया सिग्मा बॉन्ड. दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज प्लस आय इफेक्ट. सो जेव्हा आपण प्लस आयचा इन्फ्लुएन्स बघतोय, इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय, आपल्याला असं समजतं 3 degree अमाइन्स मध्ये 3-3 आर ग्रुप आहे, सो तो पटकन स्टेबिलाईज करतो 2 degree अमाइन्स पेक्षा, देन 1 degree अमाइन. ओके, सो फर्स्ट फॅक्टर इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट बघितलं तर आपल्याला समजतं 3 degree अमाइन्स आर मोर बेसिक दॅन 2 degree दॅन 1 degree. बेसिसिटीची ट्रेंड. ओके, मग केबीची ट्रेंड काय असणार सांगा पटकन. 3 degree केबी व्हॅल्यू जास्त असणार 2 degree पेक्षा 1 degree पेक्षा, पण पी केबी विचारला तर उलट 1 degree 2 degree 3 degree. 3 degree मोर बेसिक काय ते समजलं. मग बेसिक आहेत म्हणजे केबीची व्हॅल्यू जास्त आणि पी केबीची व्हॅल्यू कमी. एकदा पाहून घ्या बोर्ड, फार सिम्पल बनवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पॉज करा, मी जेवढं काही रिपीट केलं, मी जेवढं काही रिवाइज करून घेतलं आता, ते तुम्ही रिपीट करा. व्हिडिओ पॉज करायचा आणि मग प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन ड्रॉ करायचा. ड्रॉ करून झाला तिथे लिहायचं, हा बेस असेल तर इट विल डोनेट लोन पेअर अँड एक्सेप्ट एच प्लस. मग एच घेऊन यायचं आणि पॉझिटिव्ह चार्ज लावायचा. कोण स्टेबल बनतो तो बघायचं, जो स्टेबल तो मोर बेसिक. ओके, आणि ह्या इफेक्टलाच काय म्हटलं आपण, इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट. आता जाऊया सेकंडकडे, इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन. सॉल्वेशनचं काय इन्फ्लुएन्स आहे ते थोडस मी नेक्स्ट पेज वरती दाखवते. जो फर्स्ट आहे इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट, तो आपण मागच्याच पेज वरती बघितलेला आहे, सो मी त्याला टिक करते. आपल्याला आता बघायचं आहे इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वंट, पण हे करण्यासाठी परत तुम्ही परत एकदा हेडिंग द्या आणि कॉन्जुगेट बेस पटपट ठेवून द्या. याचं एक्सप्लेनेशन मी इथे वरती देते. कॉन्जुगेट ऍसिड, नॉट कॉन्जुगेट बेस, मी चुकून कॉन्जुगेट बेस म्हणतेय. कॉन्जुगेट काय म्हणायला पाहिजे, ऍसिड. प्रायमरी अमाइनचा फॉर्म्युला RnH2 आणि तो एक हायड्रोजन घेऊन येतो चार्ज पॉझिटिव्ह. सो प्रायमरी अमाइनचा बनला सेकंडरी अमाइन R2NH आणि एक हायड्रोजन घेऊन येईल तो, बिकॉज इट इज बेस आणि कॉन्जुगेट ऍसिड बनवेल. आणि थर्ड R3N एक हायड्रोजन घेऊन येईल, बिकॉज इट इज बेस आणि कॉन्जुगेट ऍसिड बनवेल. सो कॉन्जुगेट ऍसिड बनवले. कॉन्जुगेट ऍसिडचा प्लस आय इफेक्ट तुम्हाला समजलाय 3-2 आणि 1 degree. आता कॉन्जुगेट ऍसिडच सॉल्वेशन बघायचं. सॉल्वेशन म्हणजे मी त्याला पाण्यामध्ये टाकलं, पाणी इज सॉल्वंट, त्यामुळे सॉल्वेशन नाव दिलं. तर वॉटरचा जो ऑक्सिजन आहे तो हायड्रोजन सोबत इंटरॅक्शन करेल. वॉटरचा जो ऑक्सिजन आहे तो हायड्रोजन सोबत इंटरॅक्शन करेल आणि वर एक इंटरॅक्शन असणार आहे. सो वॉटर मॉलिक्युल स्वतःच्या ऑक्सिजनचं बॉन्डिंग त्या कॉन्जुगेट ऍसिडच्या हायड्रोजन सोबत करतात. बघा, 3 वॉटर मॉलिक्युल सराउंड झालेत प्रायमरी अमाइनच्या कॉन्जुगेट ऍसिडला. आता इथे या, इथे किती सराउंड करतील समजत असेल. आता जिथे हायड्रोजन आहे तिथे जाऊन फक्त वॉटर घेऊन यायचंय, एक आणि इथे दुसरं आहे, आणि बॉन्डिंग ऑक्सिजनच्या साईडने, ते काही सांगायला लागलं नाही पाहिजे. याचा पॉझिटिव्ह याच्या निगेटिव्ह सोबत इंटरॅक्शन करेल आणि इथे हायड्रोजन इंटरॅक्ट विथ ऑक्सिजन एच आणि एच. सो सॉल्वेशन काय असतं ते तर दाखवलं. आता सॉल्वेशनने कोण स्टेबिलाईज झालंय बघूया. जितके जास्त वॉटर मॉलिक्युल्स तितकी जास्त स्टेबिलिटी. मग कुठे वॉटर मॉलिक्युल्स जास्त आहे याचा आन्सर इथे खाली लिहिते. आता पक्का प्रायमरी अमाइन्स मध्ये, सो सॉल्वेशनमुळे जर बघायला गेलं तर प्रायमरी अमाइन्स जास्त स्टेबिलाईज झालेत, कारण 3-3 वॉटर मॉलिक्युल्स आलेत, दॅन सेकंडरी अमाइन्स दॅन टर्शरी अमाइन्स. ओके, आणि मग इंडक्टिव्ह इफेक्टने काय आलेलं आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट
प्लस आई इफेक्ट इज कॉल्ड एज इंडक्टिव इफेक्ट. इंडक्टिव इफेक्ट ने सांगितलं 3 degrees जास्त स्टेबिलायझेशन आहे 2 degree आणि 1 degree पेक्षा. मग ह्या दोघांचाही कंबाइंड स्टडी करायचा, कारण दोघांनी आन्सर वेगवेगळं दिलं, बरोबर ना? दोघांनी आन्सर काय दिलं? वेगवेगळं. सॉल्वेशन म्हणतं 1, 2, 3 degree आणि इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतं 3, 2, 1 degree. पण कॉमन कोण आहे की जो अजिबातच हल्ला नाही, तो आहे 2 degree. याचा अर्थ इफेक्ट कोणता पण असू दे, 2 degreeची बेसिसिटी इफेक्ट किंवा अफेक्ट होत नाही. इंडक्टिव्ह इफेक्ट असू दे नाहीतर सॉल्वेशनचा इफेक्ट असू दे, 2 degree अमाइन्सची बेसिसिटी हलत नाही, चेंज होत नाही, म्हणजे 2 degree अनअफेक्टेड राहतो. तर 2 degree अमाइन्स सगळ्यात जास्त बेसिक असतात अकॉर्डिंग टू कंबाइन इफेक्ट, 2 degree. मग त्याच्यानंतर कोण लिहायचं, 3 degree लिहायचं का 1 degree लिहायचं? तर 1 degree लिहायचं. का 1 degree लिहायचं? तर याच्यामध्ये बघा, स्टेबिलायझेशन तुम्हाला जास्त दिसतं, पाणी खूप जास्त सराउंड करतात, त्यामुळे 1 degree आणि मग लिहायचा 3 degree. समजलं? कारण तुम्ही कोणता इफेक्ट वापरणार आहे? परत सॉल्वेशनचा. सॉल्वेशनचा इफेक्ट काय सांगतो? प्रायमरीमध्ये मोर सॉल्वेशन आणि टर्शरीमध्ये लेस सॉल्वेशन. आणि मग त्याच्यानंतर पेरेंट येणार तुमचा NH3. त्याला शिकवलं का नाही मॅम? तुम्ही फक्त प्रायमरी सेकंडरी टर्शरीच घेतला, कारण साधं सिंपल आहे. याला आर ग्रुप आहे, करेक्ट, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आर ग्रुप आहे, म्हणजे त्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट नसणार आहे. इंडक्टिव्ह इफेक्टच नाहीये तर त्याला मी सगळ्यात लास्टला लिहिलेलं आहे, ठीक आहे. सो दोघांचा एक्सपेरिमेंटल स्टडी आहे, दोघांचाही एक्सपेरिमेंटल स्टडी आहे, पण आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी हे सफिशियंट आहे. 2 degree, 1 degree, 3 degree आणि मग कोण असणार आहे आपला? पेरेंट अमोनिया. हे सगळं मी एक्सप्लेन करण्याचं रिझन आहे एक एमसीक्यू, सिंगल एमसीक्यू, तो पण रँक डिसाइडर किंवा टॉपर वाला जो एमसीक्यू असतो तो फार रेअर केस मध्ये आला जाईल. तो जर अमाइन्सवर टफ क्वेश्चन काढायचा लागला तर एवढं सगळं लागणार आहे, पण अमाइन्सचे मोस्टली बेसिसिटीचे क्वेश्चन हे पार्ट असेल तर होऊन जातं, ठीक आहे. हे पार्ट असेल तर होऊन जातं. 2 degree बिकॉज अनइफेक्टेड झालेत, मग प्रायमरी, मग टर्शरी आणि मग अमोनिया. बघू मी क्वेश्चन सॉल्व्ह करून पण दाखवते तुम्हाला. कंबाइंड इफेक्ट मधून आपण कन्क्लुजन काय काढलं? 2 degree, देन 1 degree, देन 3 degree, देन NH3 आणि अजून सांगते ऍरोमॅटिक अमाइन जे आहेत, ॲनिलीन वगैरे, त्याला तर ह्यामध्ये एकदम लास्टला टाकायचं. का? ते पुढे जाऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, ठीक आहे. आता मी ऑफलाईनच्या क्लासमध्ये एक हिंट सांगायचे, याला कसं लक्षात ठेवायचं? तर नॉर्मली आपल्याला ट्रेंड एक माहिती असते, 3 degree > 2 degree > 1 degree, ह्या 3 हळूच उचलायचं, मागे लिहायचं 2, 1, 3, मग पेरेंट आणि मग ॲरोमॅटिक. सो असं काहीतरी हिंट बनवून तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला तर मेन क्वेश्चन सॉल्व्ह झाल्याशी मतलब आहे, वाच आहे, युज युअर ब्रेन पॉवर, रेफर टू पीकेबी व्हॅल्यूज, पीकेबी व्हॅल्यूज बघा त्या टेबलमधले आणि मग आन्सर करा. आम्हाला पीकेबी व्हॅल्यूज बघायला पण लागणार नाहीत, आम्ही फास्ट आन्सर करू. बघा कसं काय. फर्स्ट CH3NH2, दुसरं कोण आहे? CH3 twice on NH. लॉजिक, ओनली कंबाइंड इफेक्ट डोक्यात पाहिजे. सांगा कंबाइंड इफेक्ट परत एकदा. पहिला 2 degree, मग 1 degree, मग 3 degree, मग अमोनिया आणि मग ॲरोमॅटिक अमाइन, त्यालाच काय लिहिते मी? ॲनिलीन. मग दिलेला कंपाऊंड बघा, 2 hydrogen म्हणजे हा कोण आहे? प्रायमरी. 1 hydrogen म्हणजे हा कोण आहे? सेकंडरी. मग सेकंडरी जास्त ना, सो चेक करा. मला जर विचारलेलं असेल केबी व्हॅल्यूज वरून, मला काय विचारले ते बघते. आन्सर विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज स्ट्रॉंग बेस, कोण स्ट्रॉंग बेस आहे ते विचारलंय. कोण असणार आहे स्ट्रॉंग बेस? 2 degree डायरेक्टली. चला, बघितलं का मी केबीची पीकेबीची व्हॅल्यू काय आहे? नाही, तुम्ही परत बघा, आन्सर करेक्ट असणार आहे आपलं. C2H5 twice, मी असं लिहिते CH3 CH2, दॅट इज C2H5 twice NH आणि पुढे आहे C2H5 thrice N. ट्रेंड वरती लिहिली आहे, डिग्री फक्त लिहिते. 1 hydrogen म्हणजे 2 degree, नो हायड्रोजन म्हणजे 3 degree. 2 degree जास्त बेसिक असतात, 2 degree जास्त बेसिक असतात.
पुढे चला थर्ड क्वेश्चन. व्हॅल्यूजची गरज लागत नाही आपल्याला. अमोनिया NH3 आणि परत कोण आहे CH3 ट्वाइस CHNH2. हा आहे अमोनिया पेरेंट आणि हा आहे दोन हायड्रोजन म्हणजे 1 डिग्री. इथे काय दिसतंय 1 डिग्री इज ग्रेटर दॅन पेरेंट. सो 1 डिग्री इज मोर बेसिक दॅन पेरेंट. व्हॅल्यूज न बघता आपण आन्सर टिक केलेलं आहे. ठीक आहे, आता मला सांगा जेव्हा तुम्ही पीकेबीचा चार्ट बघाल, चार्ट मध्ये पीकेबी आहे, याची केबी व्हॅल्यू जास्त असणार आहे आणि पीकेबी व्हॅल्यू कमी. समजलं ना? आता हा जास्त आहे, जो बेसिक आहे त्याची केबी व्हॅल्यू जास्त पण पीकेबी व्हॅल्यू कमी. हा जास्त आहे मग काय जास्त असणार? केबी व्हॅल्यू जास्त, पीकेबी व्हॅल्यू कमी. सो बघा एकदा तुम्ही केबी व्हॅल्यू बघताय का पीकेबी, कन्फ्यूज होऊ नका. बेसिसिटी ऑफ अराइल अमाइन्स. अराइल अमाइन्स मध्ये मी सगळ्यात लास्टला अनिलिनला लिहिलं ना कंबाईन इफेक्ट, 2 डिग्री 1 डिग्री 3 डिग्री, मग आधी अमोनिया लिहिला आणि अमोनियाच्या पण पाठीमागे अराइल अमाइन म्हणजेच अनिलिन लिहिलेला, आणि त्याचं रिझन मी पुढे जाऊन सांगते असं म्हटलेलं. चला तर मग रिझन बघूया काय. नायट्रोजन वरची जी लोन पेर आहे ती इथे रेझोनन्सचा पार्ट होते. बेन्झिन वरती आर, बेन्झिन वरती NH2, तर नायट्रोजनची लोन पेर रेझोनन्सचा पार्ट होते आणि रेझोनन्सचा पार्ट झाली तर डोनेट होईल काय? नाही होणार. लोन पेर जी डोनेट होते त्याला बेसिक म्हणतो आपण. ही लोन पेर डोनेट होत नाही, मोस्ट ऑफ द टाइम लोन पेर रेझोनन्सचा पार्ट बनते. तर नॉट इझिली डोनेटेड अँड इफ नॉट इझिली डोनेटेड इट इज वीकेस्ट बेस. सगळ्यात वीक बेस कोण असणार आहे? आपला अनिलिन. त्याला 2-3 फॉर्म्स मध्ये शिकवलंय रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स वगैरे ड्रॉ करून, पण तसा एज सच काही क्वेश्चन येत नाहीये. सो डोंट वरी अबाउट दॅट, अनिलिन इज वीक बेस, तुम्ही डायरेक्टली टेक करू शकता. क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया. इथे NH3 CH3 NH2 CH3 ट्वाइस NH C6H5 NH2. मला तर पहिला अनिलिन दिसला. अनिलिन दिसला की सगळ्यात लास्टला त्याला ठेवायचं C6H5 NH2 इज वीकेस्ट बेस. मग बघा इथे कोण आहे NH3, त्याच्या आधी कोण असतो? पेरेंट. बरोबर. आता उरले दोन, हा आहे प्रायमरी आणि हा आहे सेकंडरी. सगळ्यात जास्त चांगला बेस कोण असणार? सेकंडरी. तर त्याला आधी लिहिते CH3 ट्वाइस NH आणि इकडे कोण आहे? प्रायमरी CH3 NH2. सो ट्रेंड दिस आहे 2 डिग्री 1 डिग्री 3 ऑप्शन मध्येच नाहीये. सो पेरेंट दॅट इज अमोनिया आणि लास्टला कोण आलं? अनिलिन. चेक करायचं फक्त इन्क्रीजिंग डिक्रीजिंग, त्यानुसार अॅरोज बदला. अरेंज द फॉलोइंग इन डिक्रीजिंग ऑर्डर, मग कमी 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 होताना लिहिलं. सो करेक्ट सॉल्व्ह केलेलं आपण. आय होप तुम्हाला बेसिसिटीच्या कॉन्सेप्ट क्लिअर होत चालले. क्वेश्चन सॉल्व्ह होतं ना ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बऱ्यापैकी मुलांना इंडक्टिव्ह इफेक्ट आणि सॉल्वेशनचा इफेक्ट कंबाईन करून लावता येत नाही. त्या लोकांना सरळ ही हिंट लर्न करायची आहे. मग काय अप्लाय करता येत नाही? कारण 11th स्टँडर्ड मध्ये जो GOCचा पार्ट असतो, रेझोनन्स, इंडक्टिव्ह इफेक्ट, मिझोमेरिक इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन, ह्या कॉन्सेप्ट फार स्ट्रॉंग लागतात. सो तुम्ही तुमच्या ज्युनियर्सना सजेस्ट करा की हे कॉन्सेप्ट बाबा व्यवस्थित कर, जे तुमचा एखाद दुसरा क्वेश्चन नाही सॉल्व्ह होत आहे तो त्यांना बेनिफिशियल झाला पाहिजे. त्यांना इम्पॉर्टन्स पटवून द्या की GOC किती इम्पॉर्टंट चॅप्टर आहे फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो आय गेस दिस इज द एंड ऑफ बेसिसिटी. आता फक्त टेक्स्टबुक मध्ये एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स आणि अरोमॅटिक अमाइन्सच्या पीकेबी व्हॅल्यूज दिलेले आहेत. तुम्हाला त्या व्हॅल्यूज पार्ट नाही करायचे, फक्त स्ट्रक्चर ड्रॉ करा आणि चेक करा की त्याच्यामध्ये कोण जास्त बेसिक आहे कोण कमी बेसिक आहे, याच्या ट्रेंड्स यूज करा. आय गेस आय ट्राय टू मेक अ व्हिडिओ टू लाईक गिव्ह हिंट फॉर ऑल द एलिमेंट्स, ऑल द मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द चार्ट. मी ट्राय करेन, बट माझ्या ट्रायलच्या आधी जर तुम्ही ते सॉल्व्ह केलं तर तुमचं ऍप्लिकेशन नॉलेज वाढेल. सो दिस इज ऑल फॉर बोर्ड एक्झाम्स. बोर्ड एक्झाम्स मध्ये तुम्ही एवढं जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे, पण CET साठी तो चार्ट मात्र तुम्हाला करावा लागेल. ओके, सो CET लेक्चर्स मध्ये मी त्याची हिंट अपलोड करेन. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.